नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज आपण मराठी भाषा अध्यापनशास्त्राचा जो पाठ्यक्रम आपण पूर्ण करत हो, आहोत त्यातले दोन टॉपिक मी टाकले होते टाकले होते तर आता आपण पुढचा म्हणजे तिसरा जो टॉपिक आहे त्यातला तर आ, है, तो पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याचा जो मराठी भाषा अध्यापनशास्त्राचा जो तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे आहे भाषा विकासात ऐकणे आणि बोलण्याची भूमिका तर ऐकणे आणि बोलण्याची भूमिका म्हणजे जेव्हा आपण बोलतो तेव्हा मुले ऐकतात व नंतर त्यावर काय करतात प्रतिक्रिया देतात म्हणजेच काय होतं बोलत असतात यातून काय होतं की त्यांचा भाषा विकासात विकास हा होत असतो म्हणजेच भाषा विकासामध्ये बोलणे आणि ऐकणे याची भूमिका ही काय असते अत्यंत महत्त्वाची असते तर ही जी भूमिका आहे ती कोणत्या कंत्य स्वरूपामध्ये आहे तर ती मौखिक स्वरूपातली आहे हा जो पॉईंट आहे तो मौखिक स्वरूपामध्ये ऐकणे आणि बोलण्याच्या भूमिकेच्या संदर्भातील आहे तो चला तो 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 तर चला तर पुढचं पाहूया आता तर पुढचं आहे भाषा विकासात ऐकण्याची काय भूमिका असते तर भाषा विकासात ऐकण्याची भूमिका तर शुद्ध उच्चारण तर मूल म्हणजे भाषा विकासात ऐकण्याची भूमिकामध्ये लहान मूल काय करतं आई वडील व इतरांचे जे ऐकते त्याच शब्दांना ते ग्रहण करते आणि नंतर त्याच शब्दामध्ये बोलायला लागते ला म्हणूनच भाषा विकासामध्ये प्रथम चरण म्हणून ऐकण्याला महत्त्व

पहिला ता ता थे थे, थे थे। तर त्यातलं पहिलं पॉईंट आहे शुद्ध उच्चारण तर आता शुद्ध उच्चारण म्हणजे काय तर मूल जेवढे चांगल्या प्रकारे ते ऐकते तेवढेच चांगल्या प्रकारे ते बोलू शकत असते जर एखाद्या वेळेस लहान मूल हे बोलताना चुकत असेल तरी ते जर आपण सांगितलं की बो असं नाही त्याचा उच्चार तर तसा करायचा तर तसं करतं किंवा ते, ते चांगल्या प्रकारे जर दुसरे काय बोलतात ते त्या शब्दाला थे? ते त्याने ऐकलं तर ते काय करतं स्वतःची चूक देखील यातून ते दुरुस्त करतं म्हणजे चांगल्या प्रकार त्याने ऐकलं तर ते चांगल्या प्रकारे शुद्ध उच्चारणात बोलू शकतं पुढचा पॉईंट आहे शब्दसंग्रहात वाढ शब्दसंग्रहात वाढ म्हणजे काय चांगल्या प्रकारे जेवढं ते ऐकतं तेवढंच त्याचं काय होतं की शब्दसंग्रहात मध्ये वाढ होत जाते जेवढं चांगल्या प्रकारे तो ऐकतो तेवढेच त्याचे नवीन नवीन शब्द त्याला माहिती होत जातात आणि त्यामुळे त्याच्या शब्दसंग्रहामध्ये वाढ होत असते महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी म्हणजे काय होतं की ज्यावेळेस तो ऐकते त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या प्रकारची आजूबाजूची माहिती मिळते म्हणजे समाज जीवनात ज्या काही व्यवहार होत असतात त्या सर्व गोष्टींच्या आजूबाजूच्या व्यवहाराची आजूबाजूच्या समाज जीवनाची त्याला काय होत जाते माहिती मिळत जाते कशामुळे तर भाषामुळे पुढचा पुढचा पॉईंट पाहू पुढचा पॉईंट आहे इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्यात म्हणजेच तो ज्यावेळेस ऐकतो आपण कोणाच्याही ऐकलं तर आधी आपल्याला त्या व्यक्तीविषयीची माहिती होते त्याचे भाव त्याचे विचार याबद्दल व तो काय सम सांगण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व गोष्टींचं काय होतं माहिती होत जाते मग हे कशातून होत असतं तर ऐकण्याच्या माध्यमातून त्याला आपण पुढच्याचा दृष्टिकोन आपण काय होत असतो समजून घेतो आणि नंतर मग आपणसुद्धा त्या आपल्याला पण त्यातून काय होतं भाषा चांगल्या प्रकारे बोलायला शिकतो आणि यातून काय होतं ऐकण्याच्या माध्यमातून देखील काय होत असतं भाषेचा हा विकास होत असतो म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातून दुसऱ्याचा ऐकून नंतर ते आपण सुद्धा म्हणजे स्वतः कशा प्रकारे अभिव्यक्त करायला पाहिजे हेच देखील यातून समजत असतं तर ध्वनी पुढचा आहे ध्वनीचा फरक समजून घेण्यात तर ध्वनीचा फरक समजून घेण्यात म्हणजे जर चांगल्या प्रकारे ऐकलं तर वेगवेगळ्या ध्वनींची माहिती ही लहान मुलांना होत असते जसं अ ब क या प्रत्येक अ अ म्हटलं काय उच्चार आहे त्याची कशी आहे ब म्हटलं काय उच्चार आहे त्याची ध्वनी कशी आहे म्हणजे ह्या जो ध्वनींमधला जो फरक असतो तो त्यांना हळूहळू काय हो समजायला लागतो कशामुळे ऐकण्यामुळं आणि यामुळं त्यांच्या दोन ध्वनींमधील फरक त्यांना समजल्यामुळे नंतर त्यांच्या श्रवण कौशल्य विकसित होतं व इतर कौशल्य देखील यामुळे विकसित होत जातात तर पुढचा पॉइंट पाहू तर पुढचा पॉइंट आहे की भाषा विकासात बोलण्याची काय भूमिका आहे तर भाषा विकासात जेवढे प्रथम माहिती प्रथम चरण काय मानलं जातं तर ऐकण्याला मानलं जातं तर द्वितीय चरण म्हणजेच भाषा विकासामध्ये बोलण्याला मानलं जात असतं या बोलण्याच्या माध्यमातून काय होत असतं की मूल हे स्वतःचे भाव विचार हे व्यक्त करत असतं म्हणजे व्यक्त करायला लागते तर त्यामुळं काय होतं तर त्या पहिला जो पॉइंट आहे त्यामधला की मुलांमध्ये ऐकून मिळवलेल्या ज्ञानाचे मूल्यांकन करताना म्हणजे जर मुलं एखाद्या वेळेस शाळेमध्ये बोलत असेल तर मग त्यामुळं काय होतं की त्या मुलाला कि मुला किती चांगल्या प्रकारे भाषेचं ज्ञान आहे तो किती चांगल्या प्रकारे उच्चार करू शकत शकतो हे सगळं काय होत असतं शिक्षकांना समजतं म्हणजे एक शिक्षक ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये उभा राहून एखादी गोष्ट एखादे वाचाय वाचन करायला लावतो त्यावेळेस तो काय करत असतो की त्यांचं वर्गात त्यांचं मूल्यांकन तो करू शकतो की ह्याचा बा भाषेतमध्ये त्याला किती चांगल्या प्रकारे भाषा त्याची विकसित झाली आहे आणि तो कुठे चुकतोय याचं तो मूल्यांकन हा शिक्षक यामुळे करू शकतो पुढचा पॉइंट आहे मुलांचा संकोच दूर करण्यासाठी तर या बोलण्याच्या माध्यमातून काय होतं की काही मुलं अशी असतात की जी मुलं इतर वेळेस खूप छान बोलतात व्यवस्थित अभ्यासाकडे लक्ष देतात परंतु तर ते तरीही ते काय असतात थोडे संकोची असतात ज्यावेळेस त्यांना शिक्षक उभा करून काही बोलायला लाव लावतो तर ते गप्प बसतात कारण त्यांच्यामध्ये एक संकोच असतो ती ही संकोची वृत्ती बोलण्याच्या माध्यमातून काय होते दूर होते म्हणूनच त्यांचे मग ते स्वतःला कशा अभिव्यक्त करायला हळूहळू शिकतात म्हणून बोलण्याच्या माध्यमातून काय होत असतं मुलांचा संकोच दूर होतो आणि त्यांचा मग अभिव्यक्ती चांगल्या प्रकारे करायला लागले की त्यांचा विकासही व्हायला लागतो ला भाव पुढचा पॉईंट पाहू पुढचा पॉइंट आहे भाव विचार आणि ज्ञान व्यक्त करतात म्हणजेच मुलं काय करतात की मुलांची जी संकोची वृत्ती कमी झाली की मूल काय होतं मग स्वतःचे भाव विचार स्वतःचे त्याला काय वाटतं या गोष्टीबद्दल याचे त्याचं काय ज्ञान आहे या सर्व गोष्टी ते इतरांमध्ये सांगू शकाय सांगू शकते व त्याच्यातून त्याच्या कौशल्यांचा विकास होत असतो म्हणूनच भाव विचार आणि ज्ञान ते काय होतात त्यातून व्यक्त करतात आणि त्यांचे कौशल्यातून विकसित होत असतात पुढं भाषेचा ओक सक्षम करण्यासाठी म्हणजे जेवढे चांगल्या प्रकारे तो ऐकतो जेवढ्या चांगल्या प्रकारे तो बोलतो हळूहळू थोडं संकोची वृत्तीने बोलेल पण हळूहळू जसं जसं ते बोलायला लागतं तस हळूहळू त्याच्यातली संकोची वृत्ती काय होत जाते कमी होत जाते आणि मग त्याच्या भाषेचा विकास काय होतो चांगला होतो आपल्याला माहिती आहे की सरावाने कोणतीही गोष्ट प्रॅक्टिसनी चा जमत असते मग तसंच की भाषेचा ओघ पण काय होत असतो सरावाने चांगल्या प्रकारे ती भाषा त्याला बोलता यायला लागते त्यामुळेच काय होतं त्याची भाषा ही विकसित होते आणि भाषा विकसित झाल्यामुळे त्याच्या भाषामध्ये तो काय मिळतो प्रावीण्यता मिळ मे, मिळवू शकतो मग असे अनेकसे लोक असतात की ज्यांना अनेक भाषा येत असतात आणि ते मग स्वतःची भाषा त्यांचे काय असते अनेक भाषेमध्ये ते प्रावीण्य मिळतात आणि त्यामुळे हो त्यांचा व्यक्तिमत्व विकास देखील चांगल्या प्रकारे होत असतो तर पुढचं आहे शाळा आधारित कार्यक्रमात सक्रिय भूमिका बजावताना तर शाळा आधारित जे कार्यक्रम असतात ते घे घेण्याचं कारण हे पण असतं की मुलांमधील ही संकोच वृत्ती आणि त्यांचे जे ज्ञान माध्यम आहे की त्यांना काय ज्ञान आहे त्यांचे विचार हे बाहेर काढण्यासाठी शाळा आधारित कार्यक्रम काय केले के जातात तयार केले जातात आणि त्यामध्ये शाळांमध्ये सक्रिय भूमिका विद्यार्थ्यांची निर्मा करायला लावले जाते कारण त्यामुळं काय होतं की त्यांच्या आत जे गुण असतात ते गुण त्या माध्यमातून बाहेर येतात जसे भाषण करायला लावणे कथाकथन स्पर्धा जो वादविवाद स्पर्धा चर्चासत्र प्रश्नोत्तर अंताक्षरी आदी अनेक कार्यक्रम जे असतात शाळांमध्ये राबवले हो जातात त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांमधले जे गुण आहेत त्यांचे बोलण्याचा विकास होऊन जातो अनेक कौशल्य विकसित होतात आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व हे चांगल्या प्रकारे घडवले जातं त्यामुळे भाषा वि भाषा विकण्या विकासामध्ये बोलण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते पुढचं पॉइंट पुर्ण कोण पुढचं पॉइंट आहे भाषेची कार्य काय आहेत तर भाष भाषेचं पहिलं भाषा भाषा काय आहे तर भाषेमुळेच काय झालेलं आहे आपल्या मनुष्याचा विकास झाला आहे नाही तर मनुष्य काय आहे मा मनुष्य एक प्राणीच होता परंतु त्याला ज्या प्रकारे भाषा यायला लागली तस तसं त्याला काय व्हायला लागलं की त्याचा सामाजिक वृत्ती निर्माण झाली आणि सामाजिक बनला तो एक सामाजिक प्राणी बनला हे कशामुळं झालं तर भाषेमुळं झालं तर यामध्ये भाषेचे कार्य काय असतात तर पहिलं कार्य आहे ज्ञान प्राप्त करण्याचे प्राथमिक साधन म्हणून म्हणजे भाषेच्या माध्यमातून काय जातं हो की म आपण अनेक वेगवेगळं ज्ञान प्राप्त करत असतो आणि एक भाषा आपण आपली जी भाषा असते आपण दुसऱ्या पिढीला देत असतो म्हणजे आपण जे बोलत असतो ते आपण लहान मुलांना शिकवतो म्हणजे एका पिढीकडून भाषा काय होत असते दुसऱ्या पिढीकडे जात असते आणि नुसती भाषाच जात नाही तर आपली संस्कृती सभ्यता समाज जीवन जे रूढी परंपरा सर्व काय होत जातं एका भाषेतून दु एका माध्यमातून दुसऱ्या मा माध्यमात जात असतात तर कशाच्या माध्यमातून त्या भाषेच्या माध्यमातून त्या होत असतं पुढचं कार्य काय भाषेचं तर विचाराच्या देवाणघ घेवाणीचे सर्वात सोपे आणि उत्तम साधन म्हणून म्हणजे विचाराचे देवाणघेवाण होते भाषा जर भाषा आपल्याला येत असेल तर काय होत जातं लहान मुलांना जर भाषा आली तर ते काय होतं अनुकरणातून ती भाषा शिकतात आणि मग हळूहळू ते स्वतःचे विचार देखील दुसऱ्यांबरोबर शेअर करू लागतात म्हणजे भाषेच्या माध्यमातून काय होत असतं की आप एखाद्या व्यक्तीला जर खूप भाषा येत असेल तर तो कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी तो जाईल आता समजा इंग्लिश माध्यम इंग्लिश इंग्रजी ही भाषा जर येत असेल तर तो, तो विदेशामध्ये गेला तर तो त्या भाषेच्या माध्यमातून काय करू शकतो स्वतःच्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो म्हणजे भाषा एक असे माध्यम असते की ज्या माध्यमातून सोप्या पद्धतीने आ, साधन म्हणून त्याचा वापर करून विचाराची देवाणघेवाण करू शकतो तर पुढचा पॉईंट पण पुढचा पॉईंट आहे व्यक्तिमत्व घडवण्यास मदत होते व्यक्तिमत्व घडवण्यास मदत होते म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास देखील कशामुळे होत जातो तर भाषेमुळे होत जात असतो जेवढा जा प्रभावीपणे तो स्वतःला व्यक्त करू शकतो अभिव्यक्त करू शकतो तेवढ्याच चांगल्या प्रकारे त्याच्या काय होत असतो व्यक्तिमत्व हे घडत जात असते पुढचं आहे भाषेचं कार्य सामाजिक जीवनात प्रगतीचे साधन म्हणून भाषेमुळेच काय झालेलं आहे समाज जोडला गेलेला आहे भाषा नसते तर समाज जोडलाच गेला नसता म्हणूनच भाषा भाषेमुळे काय होत असते समाज हा विकसित होत असतो मग जेवढी भाषा विकसित होत जाते तेवढाच समाज देखील विकसित होत असतो म्हणजेच भाषेमुळे काय होत असतं समाज जीवनाची देखील प्रगती होत जात असते पुढचं पुढचं कार्य आहे देशातील ऐक्याची भावना जागृत करण्यासाठी म्हणजे प्रत्येक देशामध्ये एक भाषा अशी एक राष्ट्रीय भाषा मानली जाते आणि त्या भाषेमुळं काय होत जातो की व्यापार संस्कृती विचारांची देवाणघेवाण होते आदानप्रदान होते त्यामुळं काय होतं की एक भाषा एक जो देश असतो तो एक्क्यामच्या भावनेमध्ये काय होत जातो बांधला जातो त्यामुळं एक भाषा ही देशासाठी एक भाषा असणेही अत्यंत महत्वाचे असते त्यामुळं काय होतं की ते देशा ही एक्याच्या भावनेमध्ये निर्माण होते आणि जर भाषा नसेल तर काय होतं तर ते राष्ट्र एक सीमित होऊन जातं ते राज्य एक सीमित होऊन जातं त्यामुळं भाषा म भाषा ही भाषेचं हे कार्य काय असतं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे राष्ट्रीय एकता देखील निर्माण होते पुढचं पॉईंट कोण चिंतन ध्यान करण्याच्या भावनेने मुलांना जागृत करणे तर चिंतन ध्यान करण्याच्या मुला भावनेने जागृत करणे म्हणजे काय तर भाषेच्या माध्यमातून मुले काय करतात विचार करायला लागतात व त्यामुळं काय होतं तर त्यांना एखाद्या गोष्टीचा ते काय करतात चिंतन करायला लागतात विचार करायला जा लागतात आणि त्यातून अनेक माहिती त्यांना मिळायला लागते तसं प्राण्यांचं असतं का नाही तर मनुष्याला हे विचार करण्याचं जे आहे मनुष्याला मेंदू आहे त्यामुळं तो विचार करू शकतो आणि विचार करल्यामुळं त्याला अनेक माहिती मिळवू शकतो आणि त्याच माध्यमातून ते काय होतं स्वतःचा विकास करू शकतो जर विचार केल्यानेच त्या प्रत्येक ही साध्य होत असते जसं संशोधनं होऊन होऊन मग काय झालं की जसजशी मनुष्याची प्रगती होत गेली हे कशातून होत गेलं तर विचार आणि चिंतनातून होत गेलं म्हणजेच ध्यान करून होत गेलं विचाराच्या माध्यमातून ते होत गेलं तर पुढचं कार्य आहे भाषेचं की साहित्य कला संस्कृती आणि सभ्यता विकसित करण्यासाठी तर भाषेच्या माध्यमातून काय होत असतं की भाषेच्या ये येत असल्यामुळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे साहित्य निर्माण होतात कला संस्कृती या ज यांचा देखील काय होत असतो विकास होत असतो सभ्यता देखील यात विकसित होत असतात वेगवेगळ्या सभ्यतांची माहिती देखील आपल्याला भाषेच्या माध्यमातून आपण पाहत असतो की अनुवाद करून एका भाषेचा अनुवाद करून दुसऱ्या भाषेमध्ये दिल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सभ्यतांची संस्कृतींची कलांची माहिती होत जाते म्हणजे भाषा हे काय आहे की एक भाषेचं एक कार्य असतं की त्यामुळं वेगवेगळ्या संस्कृती सभ्यतांचे माहिती मिळते आणि त्यातूनच काय होत जातं त्या विकसित देखील होत जातात तर भाषा ही काय असते भाषा ही कठीणा कठीणाकडून सोप्याकडे जात असते तर भाषा ही नेहमी काय होत असते सोपे सोपी होत जाण्याचा प्रयत्न करत असते भाषा ही कठीणाकडून काय होत जात असते सोप्याकडे जात असते तर पुढचा पॉइंट पाहू एक साधन म्हणून मूल भाषा कशी वापरतात तर एक साधन म्हणून बोल भाषा कशी वापरतात तर शिकण्यामध्ये तर भाषेमुळे काय होत असते मुलांना मनुष्याला काय झालेले आहे महत्त्व प्राप्त झालेले आहे एखादे मूल हे जेवढ्या चांगल्या प्रकारे बोल बोलायला लागते तेवढ्याच चांगल्या प्रकारे काय करतं ते विचार करायला लागते उलट जे मुलं उशिरा बोलतात ते मुलं काय करतात मग विचार देखील उशिरा करायला लागतात आणि त्यांचा विकास देखील त्यामुळे काय होत जातो उशिरा होत जातो म्हणून शिकण्या शिकण्याचे माध्यम म्हणजेच ऐकणे आणि ऐकण्याच्या माध्यमातून मूल हे लवकर चांगल्या प्रकारे बोलले पाहिजे आणि ते विचार सुरू करतं आणि मग ते बोलायला लागतं आणि त्याचा विकास होतो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्षमता विकसित करण्यात तर मूल हे भाषेचा वापर स्वतःच्या क्षमता विकसित करण्यामध्ये करत असते स्वतःचे साधन म्हणून ते भाषेचा वापर करून ती नवीन नवीन माहिती मिळवतं आणि स्वतःच्या क्षमता हे विकसित करतं तर सामाजिक वर्तन आणि सामाजिक संवादात म्हणजे मुलांना काय होतं की भाषा आली की मग ते त्याचा वापर करतात आणि ला ला सामज ते स समाजामध्ये प्रकारे बोललं पाहिजे काय केलं पाहिजे हे सुद्धा त्यांना माहिती व्हायला लागतं आणि समाज वर्तन समाजात कोणत्या प्रकारचं वर्तन केलं पाहिजे आणि संवाद सामाजिक संवाद म्हणजे सामाजिक संवाद म्हणजे आजूबाजूच्या लोकांशी कशा प्रकारे बोललं पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती त्याला भाषेमुळे मिळते आणि यामुळेच काय होतं सामाजिक विकास त्याच्या भाषेच्या माध्यमातून होत जातो पुढचं मानवी सभ्यता आणि संस्कृती ओळखण्यासाठी म्हणजे भाषेच्या माध्यमातून काय होत असतं की मुलांना मानवी सभ्यता आणि संस्कृती ही वेगवेगळी संस्कृती किंवा स्वतःच्या संस्कृतीची देखील त्याला काय होत जाते ओळख होत जाते म्हणूनच भाषेचं ते साधन म्हणून वापर करतं शेवटचा पॉइंट आहे भाषेद्वारा आपल्या बौद्धिक आणि मानसिक विकास करण्यासाठी तर मूल साधन म्हणून भाषेचा वापर करतं आणि त्यातून ते, ते काय करत असतं स्वतःचं बौद्धिक आणि मानसिक विकास करत असतं म्हणजेच विचाराच्या अभावी मनुष्याचा विकास हा काय असतो असंभव असतो त्यामुळेच भाषा आणि विचार यांचा खूप जवळचा संबंध असतो भाषेच्या जन्मामुळेच विचारांचा जन्म होतो आणि बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी विचारशक्तीची काय असते आवश्यकता असते म्हणूनच गांधीजी काय म्हटलेले आहेत की मानसिक विकासासाठी भाषा जेवढी आवश्यक असते ज तेवढं जेवढी आवश्यक आहे तेवढंच आपल्या लहान बाळासाठी काय असतं आईचं दूध जेवढं आवश्यक आहे तेवढीच भाषा आवश्यक आहे मग तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा टॉपिक इथे तिसरा जो टॉपिक आहे तो इथे संपलेला आहे तर तुम्हाला जे काही आत पुढचं पण मी लग व्हिडिओ टाकेल पुढ सर्व आपण पाठ्यक्रमातले एक एक टॉपिक आपण पूर्ण करून घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावर जे प्रश्न विचारले जातील ते कसे असतील की एखाद्यास तुम्हाला चार कार्य दिलेले असतील तर त्यातलं एखादं कार्य हे चुकीचं असू शकतं आणि मग ते, ते विचारतील की बॉ ह्याच्यातलं कोणतं उत्तर कोणतं जे कार्य आहे ते भाषेचं कार्य नाही आहे अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमचे इतर फ्रेंडबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद